सुधा उपाहारगृहाच्या मोदी इथं दुसऱ्या शाखेचा उद्घाटन सोहळा साजरा झाला असून 16 जूनपासून खवय यांच्या सेवेमध्ये रुजू होणार आहे. सुधा उपाहारगृहाच्या दुसऱ्या शाखेचे मोदी रेल्वे लाईन परिसरातील यतिराज हॉटेल शेजारील नव्या इमारतीमध्ये शानदार उद्घाटन करण्यात आले. मातोश्री पार्वतीबाई शंकरराव किनगी यांच्या हस्ते रविवारी 12 मे रोजी सायंकाळी उद्घाटन करण्यात आले. यावेळी कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अशोक किनगी यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. सोळा मे पासून आपल्या सेवेत आम्ही रुजू होणार आहोत. 7:30 ते 3:30 12 ते 3:30 हा जेवणाचा विभाग असेल. ॲट अ टाईम 80 लोक रेग्युलर बेंचमध्ये बसतील, 60 लोक ACमध्ये बसतील आणि 40 लोकांचा एक पार्टी हॉल आहे. हे आम्ही 16 तारखेपासून सेवेत रुजू राहणार आहे. आमच्या सगळ्यांची प्रेमाची प्रतीक्षा आम्ही करतो आहे आणि असंच सहकार्य दिनबदिन आम्हाला लाभ होतो. ओके, हा रोल आज 12 मे मातृदिनाच्या या शुभमुहूर्तावरती माझी आजी, माझी आई, माझी आजी पार्वतीबाई किंगी, पार्वतीबाई शंकरराव किंगी, माझी आई गिरिजा विश्वनाथ किंगी, माझी काकू शैला शिंदेश्वर किंगी यांच्या हस्ते व किंगी परवाडच्या सर्व जे माझे मातृशक्ती आहे त्यांच्या सगळ्यांच्या हस्ते आज 12 मे माझ्या मित्राच्या शेजारी मोदी येथील शाखेचं आज उद्घाटन होत आहे. तसेच सुधा उपाहारगृह 16 मे पासून ग्राहकांच्या सेवेमध्ये रुजू होणार आहे. गेल्या 60 वर्षांपासून सोलापूर सह आजूबाजूच्या परिसरामध्ये इडली सांबार चटणी आणि मस्का स्लाइसची चव ग्राहकांना चाखायला देणाऱ्या किनगी परिवाराने सुधा उपाहारगृहाच्या माध्यमातून खाद्य संस्कृती जपली आहे. यावेळी बसवराज शंकरराव किनगी, सिद्धेश्वर शंकरराव किनगी, गंगाधर विश्वनाथ किनगी, अशोक विश्वनाथ किनगी तसेच किनगी परिवारांसह शहर परिसरातील सर्वच क्षेत्रातील अनेक मान्यवर तसेच ग्राहकांची उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी सिद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष धर्मराज काडादी, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष सुधीर खरटमल, हर्षल खरटमल, माजी आमदार दिलीप माने, उद्योजक यतीन शहा, हर्षल कोठारी, माजी महापौर अलका राठोड, शहाजी पवार, अविनाश महागावकर, प्रशांत बडवे, जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच मार्केट यार्ड मंगळवार पेठ चाटी गल्ली परिसरातील व्यापारी यांच्यासह अनेक मान्यवर आणि ग्राहकांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदिका श्वेता हुल्ले यांनी करून कार्यक्रमाला बहार आणली.